संगमनेरमधील साई सहस्रार्जुन समाजाच्या विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये 7 दिवस हरिनाम सप्ताह ठेवण्यात येतो. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता करण्यात येते. त्यानिमित्तानं गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 3 बत्ती चौकापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. मेन रोड नगरपालिका बाजारपेठ मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये या शोभायात्रेचा समारोप झाला. समाजाच्या सर्व महिला आणि पुरुषांनी भगवे फेटे बांधल्यामुळे सर्व वातावरण भगवमय झालं. मिरवणुकीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची पालखी भजनी मंडळ बँड पथक सहभागी झालं. विठ्ठल नामाच्या गजरामुळे संगमनेर शहर विठ्ठलमय झालं होतं. या सप्ताह सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षांची असून आज तागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. तर याविषयी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयवंत पवार आणि बापूसाहेब टाक यांनी सविस्तर माहिती दिली. समाजाच्या विठ्ठल नाम सप्ताहाची परंपरा शेकडो वर्षापासून आजपर्यंत चालत आलेली आणि आज मंदिराच्या जीर्णोद्धाराने मूर्तीची पण प्रतिष्ठा हा सोहळा 8 दिवसापूर्वी झालेला आहे. पंढरपूरची दिंडी जसं काही असं समजून त्याच्यात सहभाग नोंदवावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही समोरची क्षत्रिय समाजाची जी परंपरा चालत आलेली आहे सप्त्याची ती शेकडो वर्षापूर्वीची आणि ती शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आज सगळ्यात आमचे पूर्वज आमचे त्याच्या आधीचे पूर्वज आणि आज काल आज आणि उद्या ही अखंडपणे अशी चालू राहणार आहे. आज त्या ठिकाणी आम्ही पाहू राहिलो. आज जसं काही इथं पंढरपूर अवतरलेलं आहे आणि त्या पंढरपुराच्या वातावरणाचा लाभ संगमनेरच्या सर्व भाविकांनी या ठिकाणी दर्शनाला येऊन घेतलेलं आहे. आपणही जर राहिला असाल तर आज दर्शनाला येऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आमच्या पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घ्यावं अशी सर्व भाविक बंधूंना आणि भगिनींना विनंती करतो आणि परत एकदा सगळ्यांचं या दर्शनाला यावं म्हणून विनम्र अभिवादन करतो. सालाबादप्रमाणे सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाची पालखी निघालेली आहे. सदरची पालखी गेल्या शेकडो वर्षापासून निघत असून यंदाच्या वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने काल संगमनेरमध्ये सगळं वातावरण पंढरपूरमध्ये झालं होतं आणि या कालच्या पंढरपुरी वातावरणामुळे आजची एक भव्य शोभायात्रा पाठविण्याची निघालेली आहे. संगमनेर नगर प्रदक्षिणा करण्यासाठी दरवर्षी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी क्षत्रिय समाजाची मिरवणूक निघत असते. आपणही या मिरवणुकीमध्ये समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज, मराठी, संगमनेर.